शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधे पाठीमागं शेतकऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. औषध फवारण्याआधी त्यावरती लिहिलेल्या गुणधर्मांची माहिती घेणं महत्त्वाचं आहे. त्यावरती काही चिन्ह दिलेली असतात, सोबतच त्या रसायनांची उत्पादन दिनांक आणि वापरण्याची पद्धत तपासून पाहावी. दिनांक संपलेलं कीटकनाशक वापरू नये. फवारणीवेळी काही बाबींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणेच रसायनांची मात्रा ठरवावी. मिश्रण तयार करते वेळी हातात हातमोजे घालावेत आणि तोंडाला मास्क लावणं आवश्यक आहे. सोबतच फवारणी करताना अंग झाकून घेणं गरजेचं असतं. यामध्ये हातमोजे, मास्क, टोपी, बूट व अंगभर कपडे घालणं आवश्यक आहे. फवारणी करते वेळी पंपाचे नोझल शरीरापासून दूर धरावे, जेणेकरून कीटकनाशक अंगावर पडणार नाही. बहुतांशी विषबाधित शेतकऱ्यांची हीच तक्रार दिसून आली. कीटकनाशके वापरताना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी: गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करून वापरावे. कीटकनाशके फवारणी यंत्रात भरताना सांडू नये, यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप कीटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत. फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत. झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. कीटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा. कीटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करताना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धूम्रपान करणे टाळावे. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे पिणे करावे. फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी. फवारणी करताना वापरलेली भांडी इत्यादी साहित्य नदी, नाला किंवा विहिरीजवळ धुवू नयेत. तर धुताना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे. कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करून टाकाव्यात. फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी. कीटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी 8 तासापेक्षा जास्त वेळ करू नये. हे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून स्वतःला तपासून घ्यावे. कीटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. कीटकनाशके मारलेल्या क्षेत्रांवर गुरांना चरण्यास किमान 2 आठवडे जाऊ देऊ नये. जमिनीवर सांडलेले कीटकनाशक हातानी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती किंवा चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावेत. डब्यावरील मार्गदर्शक चिन्हांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह किंवा खुणा असलेली औषधं विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.